नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज काय विशेषमध्ये महत्त्वाची बातमी आहे, ती एसटी काम कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतची. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत समितीची सरकारची तयारी दिसते. मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यास सरकारनं तयारी दाखवली. राज्य सरकारनं हायकोर्टात याबाबतची माहिती दिली. समितीचा जी आर आल्याशिवाय संप मागे घेणार नाही असं एसटी कर्मचारी संघटनांनी म्हटलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत समिती गठीत करण्याची सरकारनं तयारी दाखवलेली आहे. मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यास राज्य सरकारनं तयारी दाखवलेली आहे, तशी माहिती राज्य सरकारकडून हायकोर्टात देण्यात आलेली आहे. मात्र जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा या एसटी संघटनांनी दिलेला आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता तीव्र होत चाललेलं आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या संपाबाबत हायकोर्टात सुरू असलेली सुनावणी सोमवारी सकाळी म्हणजे उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत स्थगित केली आहे. शनिवारच्या सुनावणीत कामगारांच्या आत्महत्यांवरून न्यायमूर्ती एस जे काथावाला यांनी राज्य सरकारला सुनावले. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. आधी कमिटीचा जी आर करण्याची मागणी संघटनांनी लावून धरली. लवकर तोडगा निघाला नाही तर 100% कामगार संपावर जातील असा इशाराही या संघटनांनी दिला आहे. आम्ही एक सोल्युशन माननीय न्यायालयासमोर देण्याचा प्रयत्न केला. ते पहिलं सोल्युशन असं होतं की ज्या धर्तीवर रिझर्वेशन प्रमोशनची कमिटी स्थापन केली त्याच्यामध्ये प्रमुख मंत्री आणि इतर सेक्रेटरी असतात त्या समिती गठीत व्हावी आणि ती समिती जी आहे त्या समितीची पहिली बैठक तातडीने व्हावी. अन्यथा आम्ही ती जोपर्यंत समितीची पहिली बैठक होणार नाही तोपर्यंत स्ट्राईक वापस होणार नाही. यानंतर पुढची बातमी आहे नागपूरमधून. नागपूर जिल्ह्यातल्या एसटीचे सर्वच कर्मचारी आजपासून पुन्हा संपावर गेलेत. त्यामुळे नागपूरमधल्या मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील सगळ्या आगारातल्या एसटी बस वाहतूक ठप्प आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. नेमकी नागपुरातली परिस्थिती काय आहे आपल्यापर्यंत ही परिस्थिती घेऊन आलेत आमचे प्रतिनिधी अमर काणे. आता मी आहे ते नागपुरातील गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर आणि नागपुरात सुद्धा एसटीची चाकं थांबलेली आहे. सर्व कर्मचारी आहे जे एसटीचे ते संपावर गेलेले आहे. काल रात्रीपर्यंत नागपुरात एसटीच्या फेऱ्या सुरू होत्या पण आज सकाळपासून सगळे एसटी कर्मचारी आहे ते संपावर गेलेले आहे. नागपुरातील गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरून सुमारे 926 बसेसच्या फेऱ्या होत असतात. तब्बल 40,000 अधिक प्रवासी रोज या बसस्थानकावरून प्रवास करत असतात. पण एसटीचे सर्व कर्मचारी नागपूर शहरातले 4 डेपो असो व जिल्ह्यातले 4 डेपो असो सगळे कर्मचारी संपावर गेले आहे. विलगीकरणाची त्यांची मागणी आहे. त्यानंतर एसटीची पूर्ण सेवा पूर्णपणे थांबलेली आहे. काही बसेसचं थोडं आगमन सुरू आहे पण त्या बाहेरच्या डेपोतनं येतात आहे आणि ते इथे आल्यावर त्यांची सेवा पूर्णपणे बंद होत आहे. आणि इथे पोलिसांचा पण बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि कर्मचारी जे आहेत ते इथे आंदोलनाला बसले. इथून पुढे आपलं आंदोलन जिथपर्यंत सरकार विलगीकरणाची मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत आंदोलन आम्ही मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. आणि संपूर्ण शहरात आणि जिल्ह्यामधल्या एसटी बस सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ न्यूज मंगेश हस्तकसा अमर काणे नागपूर. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. कुर्ल्यामध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. ही तिथलीच दृश्य आहेत. या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. आर्यन खान ड्रग प्रकरणामध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरूच आहे. दररोज या प्रकरणामध्ये एका नव्या पात्राची एंट्री होते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आज राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतात आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमका काय खुलासा करतात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण काही दिवसापूर्वीच त्यांनी एक ट्विट केलं होतं की ललित हॉटेलमध्ये छुपे आहे कई राज. त्यामुळे या ललित हॉटेलमधल्या काही गोष्टींचा खुलासा जो आहे तो नवाब मलिक करणार आहेत. त्याचसोबत काल भाजपचे जे नेते आहेत मोहित कंबोज यांनी देखील नवाब मलिक यांच्यावरती
खूप गंभीर आरोप केलेले आहेत. त्याचसोबत सुनील पाटील जो या ड्रग प्रकरणातला मास्टर माइंड आहे, त्याचे राष्ट्रवादीशी संबंध आहेत, अशा पद्धतीचे आरोप देखील त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती नवाब मलिक काय खुलासा करतात आहे, त्याचसोबत या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काय नवे गौप्यस्फोट ते करतात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यासोबत महाराष्ट्रातले काही मंत्री जे आहेत ते शाहरुख खानसोबत तोडपाणी करत होते अशा शब्दामध्ये मोहित कंबोज यांनी आरोप केलेले आहेत. त्यामुळे आता या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये जी काही वेळानंतरच सुरू होणार आहे यामध्ये नवाब मलिक या सगळ्या प्रकरणामध्ये काय खुलासे करतात आहे, काय माहिती नव्याने समोर आणतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेस, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. यानंतर बातमी आहे इराकमधून. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कादिम यांच्या बगदाद इथल्या घरावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनना हल्ला करण्यात आलाय. सकाळी हा हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये इराकचे पंतप्रधान थोडक्यात बचावलेत. इराकी लष्करानं पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय. या हल्ल्यामध्ये काही लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान कादमी यांनी हल्ल्यानंतर आपण सुरक्षित असल्याचं ट्विट केलंय. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहनसुद्धा केलंय. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कादमी यांच्या बगदादमधल्या घरावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनना हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये पंतप्रधान कादमी हे सुरक्षित आहेत याबाबतचं ट्विट त्यांनी स्वतः केलं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.